और मंडळी फायनली ज्यांची वाट आम्ही मगाचपासून बघत होतो, आई पण एकदम आतुरतेने वाट बघत होती आणि मी गेलो होतो मंदिरात आणि त्यावेळेस घरी आलो कधीच. आणि पण तुझ्या आईने जे पण बोलले म्हणजे वाटलं असतं की बाबा आपुलकीने आलो आम्ही याच्या तुमच्या. पहिली गोष्ट असं वाटलं नाही तर परके आहेत का. हा नाही आम्हाला पण वाटलं तुमच्या बोललं सगळ्या स्टोरी सांगितलं. फायनली हे घड्याळ बाबू तर काय बोललाच नाही तर तुम्हाला दाखवतो. आणि वॉलपेपर बघा कुठं तरी ठेवलेला आहे कार्टूनचा आणि वाजलेले आहेत 8 बरोबर. तर कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग. तर मंडळी वाजलेले 9:30 एक सकाळचे आणि जसा उठलोय तसाच्या तसा बाहेर आलोय. अंग वगैरे काहीच केलेले नाही, अजून ब्रश पण केलेला नाही. अंथरुणावरून उठलो लगेच तसाच्या तसा बाहेर निघालो इकडे. तर पहिले तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊ ही ईश्वरच्यानी प्रार्थना. तर पहिले तर जातो अंग वगैरे करतो. आई आणि घरी नाहीत, भाऊ वगैरे कॉलेजला गेलेला आहे, बहीण कॉलेजला गेलेली आहे आणि काल नाटक होतं. तर नशीब नाटक लवकर संपलं आणि काल माझा ब्लॉग पण तिकडे मंदिरातच बसून एडिट केला मी. छोटा होता माहिती आहे तुम्हाला, जाऊन चेक करा एकदम मस्त ब्लॉग आहे. रिक्षाचं काम वगैरे केलं होतं, कुठे कुठे गेलो होतो फिरायला. आणि आता तुम्हाला डेली समजा नवीन भाडं आलं कुठे, मी सध्या घरी आहे तर मी जाऊ शकतो आणि तुम्हाला नवीन नवीन ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न करेन मस्त मस्त. तर जातो येऊन बोलतो, भेटतो थोड्या वेळानंतर. आणि आज अनबॉक्सिंग पण करायचं आहे घड्याचं. अनबॉक्सिंग केलेलं आहे पण तुम्हाला दाखवलेलं नाही. तुम्ही माझ्या परिवारासारखे आहात आणि परिवारच आहात माझा, तर तुम्हाला पण दाखवणं भागच आहे मला आणि दाखवणारच मी तुम्हाला. तर पहिले आंघोळ वगैरे करतो आणि सांगायला विसरतो. आईने गेलेत मामाकडे सकाळी उठून, मला सांगत होती पण मी बोललो थोड्या वेळा ब्लॉग वगैरे चेक करत होतो उठल्यानंतर. आणि एक काम करत होतो जरा, ते काम पण झालेलं आहे. तर जातो आंघो वगैरे करतो आणि मग येतो बाय. तर मंडळी फायनली आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आई आणि पण आलेले आहेत मामाकडनं. तर मामाकडनं काहीतरी स्पेशल वस्तू घेऊन आलेले आहेत जी मला आवडते जबरदस्त एकदम आणि जास्त करून खायला मिळत नाही. तर याच्यासाठी आजीने फोन केला होता. तर आई मला बोलली होती पण जसं की तुम्हाला मगाशी बोललो मी जरा ते ब्लॉग वगैरे चेक करत होते त्याच्यामुळे गेलो नाही. तर आता तुम्हाला दाखवतो काय घेऊन आली आई मामाकडनं. तर पप्पा आणि आई गेले होते. तर बघूया काय आणलंय आईने, जबरदस्त आहे तुम्हाला आवडणार एकदम. तर म्हणजे आई इकडे हातात डबा घेऊन उभी आहे, बघू शकता काय आहे. तुम्हाला काय दिसतं कमेंट करून सांगा, अगोदर सांगा. आम्ही आता सांगणार आहोत थोड्या वेळ त्याच्या अगोदर, बघूया किती जण सांगतात म्हणजे कमेंट करा नक्की आठवणी, नाही तर परत मी काय सांगणारच आहे तुम्हाला आता. तर काय बोलतात तुमच्याकडे याला आणि आमच्याकडे काय बोलतात ते पण सांगतात. तर आमच्याकडे याला बोलतात काय बोलतात आई, खरोस सगळीकडे खरोसच बोलतात. खरोसच बोलतो नक्की माहितीये कारण आणि बाहेर हिंदी याच्यात महाराष्ट्राच्या बाहेर काय म्हणतो काय माहिती नाही पण आमचं बाकी खरवसच बोलतात याला, खरवसच बोलतात. असं भेटत नाही कधीतरी वर्षातून एकदा. बघा हा खरवस आहे आणि चीक आम्हाला दिलेला आहे योगिताच्या पप्पानी दिलेला, माळकर योगिता माळकर म्हणून आहे तिच्या पप्पानी दिला. त्या दिवशी तुम्ही ब्लॉग मध्ये फुगडीची माहिती सांगत होती तेव्हा तिथे ताई जरा बोलली होती बघा ती योगिता ताई आहे आम्हाला जबरदस्त सपोर्ट करते. हॉटेल आहे आमच्या स्टॉप वरती, हॉटेल आहे, हॉटेल आहे स्टॉप वरती, येऊन जा एक दिवस चव घेऊन जा, भेट देऊन जा. समोसे वगैरे मस्त बनवते ती मस्त. आम्ही जास्त खात नाही बाहेरचं पण कधी कधी पाहिजे असते आम्ही जाऊन घेऊन येतो. तेव्हा बघितलं मस्त बनवते आणि ती पुदिनाची चटणी वगैरे काहीतरी करते ती तर छान असते. आणि दुसरी गोष्ट काय, अजून एक स्पेशल व्यक्ती आज येणार आहे ती म्हणजे काय मुंबईवरून येणार आहे ओंकारला भेटण्यासाठी खास. तर म्हणजे तुम्हाला सांगतो कोण येणार आहे आणि कशासाठी. तर पहिला तर हे खाऊन घेऊया आणि योगिता ताईचं तुम्हाला सांगितलंच नाही मी. तर योगिता ताई जबरदस्त सपोर्ट करते आम्हाला आणि पहिली गोष्ट सांगत असते असे ब्लॉग बनवा म्हणजे काय चूक असेल जास्तीत जास्त मोटिवेट ती करते काय तर असे व्हिडिओ बनवा असं करा हे करा ते करा किंवा काहीतरी नवीन नवीन आयडिया ती देत असते. त्याबद्दल योगिताची आधी सगळ्यात आधी थँक्स. आणि आम्हाला खूप फायदा पण झालेला आहे तिने सांगितलेल्याचा आणि चांगलं वाटतं कोणतरी आम्हाला सपोर्ट करतात बोलतात आमच्यासाठी व्यवस्थित. तर खूप दिवस चाललं होतं पण ब्लॉग खूप मोठे होत होते त्याच्यामुळे बोलायलाच मिळत नव्हतं. तर आज चांगला मुहूर्त भेटला ताईबद्दल बोलायला. कधी आमच्या डोक्यात काय आयडिया नसते मग कधीतरी ती भेटली की ती सांगते काय तर आता अशा पद्धतीत करा अमुक ठिकाणी जावा किंवा हे करा असं. आणि आम्ही कमेंट तुम्हाला करायला सांगत असतो कशाला तर आम्हाला समजत नाही कारण आम्ही कुठे चुकते कारण आम्हाला वाटतं काय आम्ही करतोय ते म्हणजे चांगलं आहे असं. म्हणजे तुम्हाला काय वाटलं जर असं चांगलं वाटेल तर तुम्ही नक्की सुचवा आम्ही नक्की तुमचा ऐकून प्रयत्न करू. आम्हाला पण जायचं होतं आणि तिने पहिली गोष्ट तिने सगळ्यात आधी सुचवलंय आमच्या इथे घावणारे स्वामी समर्थांचं मठ आहे तिकडचं दाखवायचं आहे तुम्हाला. तर आता एक दिवस जाऊ तिकडे, ती पण जाते दर गुरुवारची तर कदाचित तिच्या सोबतच जाऊ एक दिवस. तिच्यासोबतच जाऊ आणि तुम्हाला दाखवू जबरदस्त. तसं एक वेळा जाऊन आलोय आम्ही पाया वगैरे पडून. ब्लॉगचं वगैरे काय नाही म्हणजे आमच्या माध्यमातून जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि कळेल लोकांना की इकडे मठ वगैरे आहे आणि लोक दर्शन घेतील तर आम्हाला पण चांगलं वाटेल. तर पहिला तरी खरवस खाऊन घेऊया. आता तोंडला पाणी सुटलंय माझ्या बघून कसलं दिसतंय बघा जबरदस्त एकदम. आई खाऊन आली आणि केवढा बनवलाय बघा आजीने आणि प्रॉपर बनवलाय एकदम. आणि आजीची काय शेती वगैरे नाही गुरं नाही काय नाही तरी पण आजीने एकदम प्रॉपर बनवलंय जबरदस्त.
तर मंडई करवस्त तुम्ही बघितलेला आहे आणि डब्बा तर इकडे ठेवलेला आहे, तर पटापट छोटासा पीस घेऊया आणि टेस्ट करून बघतो कशा प्रकारे झालाय. तुम्हाला जबरदस्त आवडतो एकदम, आणि एका दोघांना मी सांगितलंय आणि त्यांनी देणार म्हणून पण मला सांगितलंय, पण बघूया कधी देतायत ते. मुहूर्त कधी येईल तेव्हा देतील, तोपर्यंत हा खाऊन बघतो कसा झालाय. एकदम मला वाटतोय वासाने एकदम भारी वाटतोय, एकदम जबरदस्त. तर ज्यांना ज्यांना बोललोय त्यांनी आठवणीने पोच करा, ते भेटू आणि तुम्हाला आई बोलवते बघा डायरेक्ट, जे जे मला बोलले देणार आहेत म्हणून त्यांनी डायरेक्ट खायला घरी. आई स्वतः बोलते, आई सांग परत. जर पाठवायला वेळ नसेल, भेटत नसेल, आणि ही गोष्ट भेटत नाही शक्यतो, कधीतरी वर्षातन एखाद्या वेळी भेटते, तर कोणाला पाहिजे असेल तर आमच्या घरी या. आज डबा भर आहे आमच्या घरात. मग आईने सांगितलेलं आहे घरी यायला, डायरेक्ट घरी या, डायरेक्ट परमिशनची गरज नाही. आता आई बोलली म्हणजे विषय संपला. तर आणि एक स्पेशल आई बोलत होती तुम्हाला, तर माझा मित्र आहे चंदू म्हणून, सावंतवाडीचा, तळवण्यामध्ये राहतो. तर त्यांच्याकडे कोणतरी मुंबईवरनं आलाय आणि तो माझे ब्लॉग वगैरे बघतो आणि त्यांना ब्लॉग वगैरे चांगले वाटतात, आवडतात. तर ते भेटण्यासाठी आज स्पेशल तिकडनं येत आहेत, जवळजवळ इथनं मला वाटतं 22 किलोमीटर असेल कदाचित तळवडे, मला प्रॉपर एवढं माहीत नाही. मी एकदाच गेलोय चतुर्थीला, यावर्षी पण बोलवलेला पण जायला भेटला नाही काही कारणांमुळे, तर त्याला पण सॉरी. नाहीतर तो येऊन गेला आमच्याकडे पण आम्ही नाही गेलोय त्यांच्याकडे. आणि मध्ये मध्ये खूप काय काय देत असतो तो, आमची काही शेती वगैरे नाही. मग काय ताई चवळी आणि ना चवळी मिरच्या, त्याच्यानंतर नाचणे वगैरे असं, तर त्याच्याकडनं मिळतंय आम्हाला. आणि सगळी चांगली चांगली माणसं आम्ही जोडत जातोय आणि चांगली चांगली माणसं भेटत जातात आम्हाला. तर तसं बघायला गेलं तर तसे लकी जाऊ आम्ही भरपूर. सगळी गोष्ट म्हणजे ही जी चांगली माणसं भेटली ती कशातन, खेळाच्या माध्यमातन. चेसमुळे तर अगदी देवगड, कोल्हापूर, सावंतवाडी सगळी भरणं ओळखीची माणसं जे जे भेटले ते चांगलीच भेटली, असं नाही काय. तर जेथे जाऊ दे काय असतात पॉलिटिक्स वगैरे असं बऱ्याच जणांचं असतात, कर्णापुरते भेटतात नि मग या विषयात आम्ही पडतच नाही, आम्ही या विषयात कधीच पडत नाही. आणि क्रिकेटमुळे क्रिकेटचे पण मित्र बरेच आहेत त्यांचे, ज्यांना आम्ही कधी ओळखत नव्हतो. आणि पहिली गोष्ट जी माणसं मिळालीत ना ती आमच्यात मिळून मिसळून वागणारी अशी, म्हणजे असं नकार. किंवा बऱ्याच ठिकाणी असं असतं काय, त्यांना थोडं हे असतं, अॅटिट्यूड जास्त असतो, मध्यमवर्गीय किंवा अशा लोकांमध्ये मिसळणं त्यांना आवडत नाही. पण अशी नाही, या क्वालिटीची माणसं भेटली नाही, जी भेटली ती सगळीच भारी आमच्यात सामावणारी, ही मोठी गोष्ट. म्हणून आणि म्हणून मला चेस खेळ आवडतोय का, तर चेसमुळे जी जी माणसं भेटली ना, माणसं चांगलीच भेटली. आम्ही त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकलो, बाहेर फिरायला, बाहेरची दुनिया कळाली मुळात चेसमुळे. ही मोठी गोष्ट आहे, म्हणून मी मुलाला माझ्या सांगत असते काय, चेस खेळ का, तर चेसमुळे आम्हाला बाहेरचं जग कळलंय. नाही तर आम्ही फक्त घर आणि कुडाळ एवढंच माहिती होतं, बाकी तुम्ही बघते आम्ही कुठे जातो, आम्हाला कुठे काहीच माहिती नव्हतं. म्हणजे व्यवहार ज्ञान काय असतं हे पण माहिती नव्हतं. तर हे सगळ्या गोष्टी ज्या कळल्यात त्या चेसमुळे कळल्यात, नाहीतर आम्हाला काहीच माहिती नव्हतं. तर बघूया आता मित्र किती वाजता येतोय आणि बोललाय त्याला भेटायचंय म्हणून. आमचं पण पहिलाच आहे कोणतरी सबस्क्रायबर भेटायला येतोय, तर भारी वाटतंय एकदम जबरदस्त. आणि दुसरी गोष्ट अजून एक मला सांगायचंय, म्हणजे काय आमची पहिली रिक्षा होती, आम्ही बोलते माझे मिस्टर आजारी होते, त्यात आम्ही म्हणजे सगळं आमचं जे होतं नव्हतं तेवढं गेलंय. पण ते काय तेव्हा आम्हाला बाहेरचं ज्ञान नव्हतं, लोक जे सांगत होते ते, म्हणजे अक्षरशः आम्ही गाडीची विकली ती 25,000 रिक्षा विकली. म्हणजे ते मिस्टर आजारी होते, ते त्या कंडिशन मध्ये नव्हते, आणि आम्हाला पण माहिती नव्हतं काय व्यवहार काय असतो, गाडीची किंमत काय, हे सगळं काहीच माहिती नव्हतं, बाहेर काय चाललंय. तर तेव्हा आम्ही 25,000 रिक्षा विकलेली आहे, एवढं सगळं लॉस गेले. आणि आज कमेंट बघितलं होतं मी, पप्पा काय करतात, तर पप्पा अवधूत माडदळकर म्हणून इंजिनियर आहे, त्यांच्याकडे सेंटरिंगचं काम करतात. आणि दुसरी गोष्ट, एवढे वर्ष पप्पा काय करत होते, तर एवढे वर्ष आजारी होते, त्याच्यानंतर आईने आम्हाला म्हणजे खानावळ होती आमची घराकडे, आईने खूप कष्ट काढलेले आहेत आमच्यासाठी, आणि त्याच्यामुळे आईचं स्वप्न पूर्ण करायचं त्याच्यासाठी सगळी मेहनत चाललेली आहे. त्याच्यामुळे मला जागरणाचा वगैरे काही फरक पडत नाही, किती जागरण झालं तरी चालेल, फक्त आईचं स्वप्न पूर्ण करायचं एवढं. आम्ही ना पहिली गोष्ट मी जे करतोय ते त्याच्या पप्पाचा सगळ्यात पहिला सपोर्ट पप्पाचा आहे. दुसरी गोष्ट, आम्ही जे काय करतोय त्यात सगळ्यात पहिला मोठा वाटा सपोर्ट आहे तो याच्या पप्पांचा आहे. कारण ते आता एवढी मेहनत करतायत ना, कारण आम्ही एकदा बघितलंय कामावरती गेले तर ते कन्स्ट्रक्शनचं तुम्हाला माहितीच असेल कसं असतं, ते हेवी काम असतं, जड काम असतं, ते कॉन्क्रीट चालू होतं, तर बघून असं वाटलं काय काम नको मरू दे, यांना सांगायचं काय काम सोडा. तर तिकडे एवढी कष्ट मेहनत करून ते आम्हाला कुठचीच गोष्ट, म्हणजे आता आम्ही आजचं आम्हाला काय आज भेटणार नाही, पण ज्या गोष्टी सांगताय त्या सगळ्या गोष्टी देतायत.
आता कुठचीत आमच्या घरात बघितलं तर आहेत बऱ्यापैकी वस्तू आहेत पण त्या सगळ्या त्यांच्या कष्टाच्या आहेत असं याच्या नाहीत. आणि आता पण त्यांना आता आम्ही सांगतोय आता गाडी आली घरात आता हळूहळू दिवस बदलतील तर शक्यतो काम नको करू. तर आता बघू तुमची कृपा आता आशीर्वाद तर त्यांना लवकरच ते काम सोडायला सांगायचंय कारण आम्हाला पण कळतंय काय त्यांना खूप मेहनत करतायत कष्ट आहेत आणि त्यांना तेवढं ते जमत पण नाही कारण ताकद हवी तेवढे चिरे वगैरे असतात उचलायचे सिमेंटचं काम असतं सेंटरिंगचं काम असतं कधी कधी त्यांना लागतं पण भरपूर लागतं पण तशा त्याने कामावर जातात. तर शक्यतो आम्हाला लवकरात लवकर त्यांना सांगाय हे करायचं सगळी मेहनत घरातल्यांसाठी चाललेली आहे. मला माझ्यासाठी काहीच नकोय आणि मी मागत पण नाही आईला विचारा मी कधी काय मागतो ते पण कधी स्वतःसाठी काहीच नाही घेत शक्यतो जास्त तो खर्च आमचा लहान मुलासाठी आणि आम्ही त्याच्या लाडच करतो त्याला काय पाहिजे असताना उलट मला नसला तरी चालेल पण आम्ही त्याच्यासाठी सगळं करतोय तेवढंच येते. अजून त्याची खरेदी कालच झालेली आहे काल पार्सल आलंय तुम्हाला दाखवतो बोललोय मी स्मार्ट वॉच मागवलंय त्याने ते घालून गेलं होतं त्याला ते येईपर्यंत हे नव्हतं मला सारखा म्हणजे आउट फॉर डिलिव्हरी असा मेसेज होता त्याला कळलं आउट ऑफ डिलिव्हरी झालाय तो सारखा माझ्या मागे लागला होता काय झालं काय झालं बघ याचा काय झालं बघ बसन चाललेलं आधी पैसे काढून ठेव पैसे काढून ठेव खूप एकदम हे आहे तुम्हाला दिसतोच बाकी जास्त बोलत नाही म्हणजे बोलायला लागला ना तर थांबणार नाही मग असं आहे. तर बघूया आता किती वाजता मित्र येते तेवढाच येतो जेवढा शांत आहे तेवढाच रागीट आहे त्याला असं म्हणजे पेशन्स नाही आहेत समोर थोडं ऐकून घ्यायचे जास्त हे नाही तो म्हणजे आपल्याच असतो जास्त करून तो आणि बोलला तर माझ्याबरोबर जास्त बोलतो बाकी बाहेर कुठे फिरणार नाही तर जास्त म्हणजे मित्र कसे फिरतो आम्ही कांद्या दात घालून फिरतो कुठेही गेलो तरी जत्रा असून नाही तर काय पण असून एकत्र नेहमी. तर बघूया आता किती वाजता येतोय मित्र तीन वेळा बोलले बघूया बघूया मित्र कधी होते आईचं संपत संपतच नाही बोलून सांग आणि परत आज मंदिरात महाप्रसाद आहे आज मोठा सगळ्यात त्याच्यानंतर ते काय ताई ह्या वगैरे सोडतात ना देवांचे निरी वगैरे सोडतात. दुसरी गोष्ट काय आम्हाला माणसं आवडतात काय कारण एक वेळ अशी होती आम्ही एकटे होतो आम्हाला कोणाचा सपोर्ट नव्हता आणि माझी मुलं खूप लहान होती म्हणजे अशी कंडिशन आलेली आयसीयू मध्ये माझा मुलगा 6 महिन्याचा माझ्या मांडीवर असायचा मिस्टर बेडवर झोपलेले सगळ्या मशीन वगैरे लावलेले आणि मी एकटी आयसीयू मध्ये रात्रभर बसून राहायची एक मांडीवर एका हातात माझा मुलगा असायचा एक हात मिस्टरांचा हातात असायचा अशी कंडिशन होती त्यावेळी आमच्यासोबत कोणीच नव्हतं पण आता बऱ्यापैकी माणसं आमच्यासोबत आहेत म्हणून आम्हाला माणसं आहेत आम्ही बोलतो का कधी पण कोणी या आम्ही बाकी कुठचंच काय हे पाळत नाही पण आम्हाला माणसं हवी आता बघता बघता आम्ही 1300 माणसं जोडलेली आहेत आमच्यासोबत 1300 माणसं म्हणण्यापेक्षा 1300 मंडळी आमच्या परिवारातले मंडळी 1300 झालेले आहेत आता तर खूप चांगलं वाटतं. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये यातनं मी एक अनुभव घेतलाय आपल्याकडे समजा पैसा असेल तर माणसं आहेत तुमच्याकडे काही नसेल तर माणसं नाहीत ही गोष्ट मी तेव्हा शिकलेली आहे पण मी तेव्हा स्ट्रॉंग राहिली कारण मला माहितीये माझ्या मिस्टरांची एवढी हालत कंडिशन बेकार असायची एकदा तर अक्षरशः डॉक्टरने मला सांगितलं होतं काय तर यांच्या रिपोर्टवर यांचं पुढचं अवलंबून नाही तुम्ही काय ते ठरवा पण मी अजिबात हे केलं नाही माझा विश्वास होता काय तर ते चांगलेच होतील आणि मी डॉक्टरना सांगितलं काय ते होऊ देत माझा लहान मुलगा 6 महिन्याचा मुलगा माझ्यासोबत तर मी सांगितलं मी म्हटलं मिस्टरांना सोडून कुठेच जाणार नाही. नंतर माझे बाबा वगैरे आले ते सांगत होते मुलगा लहान आहे तू घरी जा मी म्हटलं नाही जाणार जे होईल ते माझ्या समोर काय ते होऊ देत खूप खूप बेकार हालत काढलेली आणि एकटे होतं माझी मुलं मी अक्षरशः शेजाऱ्यांच्या घरी टाकून जायची ती लोक दिसेल ते काम मुलांकडनं करून घ्यायची मुलांना जेवण द्यायची काय नाही मला काहीच माहिती नव्हतं पण अशा कंडिशन मध्ये आम्हाला पण हा आणि आम्हाला पण काय आठवत नाही म्हणजे आणि काय म्हणजे कसे दिवस काढले एकदम लहान असताना कोणाला एवढं समजलं. एक गोष्ट म्हणजे एखादं आपलं म्हणजे म्हणतात ना एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते ते काहीतरी चांगलंच घेऊन येते त्या तसं झालेलं आमच्या आयुष्यात म्हणजे हॉर्टीचं जे कॉलेज सुरू झालंय त्या कॉलेजचा एक मुलगा होता योगेश थोरात तो आज तिरुवल्ली म्हणून तिकडे आहे तामिळनाडूला तिकडे आहे मोठ्या पोस्टवर आहे एकदम मोठ्या पोस्टवर तो मुलगा माझ्या घरी आला तेव्हा अक्षरशः माझ्या घराचं काम चालू होतं कारण मी काय केलं तेव्हा काम म्हणजे आमच्या घराचं प्लास्टर चालू होतं त्याच्या फळ्या इकडे तिकडे टाकलेल्या होत्या आमच्याकडे पर्याय नव्हता म्हणून आम्ही शेवटी ते आमची ओमनी परमिट विकलं आणि घराचं प्लास्टर केलं का तर त्या निमित्ताने मुलं घरी राहतील म्हणजे मेसचं थोडंसं काहीतरी होईल सपोर्ट होईल तर तो मुलगा अशा कंडिशन मध्ये राहिलाय म्हणजे घराचं काम चालू होतं तर आज या रूम मध्ये राहिला तर उद्या दुसऱ्या रूम मध्ये आणि त्याच्या रूपात जी लक्ष्मी आमच्या घरात आली आहे ना तर ती आता आमच्या तो एक आम्हाला वाटलं पण नव्हतं की आमच्या घरी मुलं राहायला येतील तो एक मुलगा आणि असं नाही काय तर म्हणजे अक्षरशः चांगल्या
एकदम श्रीमंत श्रीमंत घरातला मुलगा म्हणजे आम्ही मालवण फिरायला गेलो नव्हतो कधी, तर ते फोर व्हीलर तिकडने घेऊन आले आणि आम्हाला फिरून घेऊन आले. म्हणजे श्रीमंत घरातली मुलगी मुलं सगळी जेवढी मुलं माझ्या घरात राहायला होती ती श्रीमंत घरातली. आम्ही विचार करायचो जेव्हा आमच्या घरी रूम बघायला यायचे तर ही मुलं आमच्यात मिळून मिसळून राहतील का, ही बंगल्यात राहणारी मुलं आमच्या पत्र्याच्या घरात राहतील का, पण असं काहीच झालं नाही. आमच्या प्रत्येक सुखदुःखात ही कॉलेजच्या मुलांचा मला भरपूर सपोर्ट भेटला आणि त्या मुलांनी आम्हाला साथ दिली. अक्षरशः अशी वेळ यायची का असं वाटायचं, म्हणजे बरीच मुलं त्यांना सांगायची तुम्ही तिकडनं रूम सोडा, पण मुलांनी रूम सोडली नाही, आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली. आणि त्यात मी आवर्जून नाव घेईन कोणाचं तर अक्षय धुमाळ. अक्षय धुमाळ हा मुलगा तर एवढाच हे होता आमचे, म्हणजे प्रत्येक मुलांनी आम्हाला सपोर्ट केलाय, पण त्यात अक्षय धुमाळ हा पण एक शेवटपर्यंत राहिलेला मुलगा आहे. तर त्या सगळ्या मुलांना थँक्स. आकाश राळेबाई आमच्या घरात साईडला राहायचा पण तो प्रत्येक गोष्टीत आम्हाला सपोर्टला यायचा. खूप काय पण असून दे आणि कसे दिवस गेले ते त्यांना सगळ्यांना माहिती आहे, आमच्यापेक्षा जास्त सगळ्यांना माहिती आहे. आम्ही म्हणजे आमच्या घरात आजारपण होती काय होते पण अजिबात नाही. आम्ही कॉलेजच्या मुलांच्या भरोशावर, म्हणजे अक्षरशः मला रात्री 10 वाजता जरी डॉक्टरकडे जायचं आलं तर एक दोन वेळा आकाश पण गाडी घेऊन आलाय. त्याने मला सांगितलं का की कधी पण लागू दे काय मदत असू दे तुम्ही आम्हाला हाक मारा, आम्ही किती वाजता पण येऊ तुमच्यासाठी, तुम्ही अजिबात घाबरू नका. आणि माझ्या मुलांची पण तेवढीच काळजी घेतली, सगळ्यांनी खूप आम्हाला सपोर्ट केलाय. तर मंडळी बोलून संपणार नाही आणि पुढे सांगूच तुम्हाला काय काय झालं काय काय होणार आहे. तर भेटूया थोड्या वेळानंतर, तोपर्यंत बाय. फायनली ज्यांची वाट आम्ही मागासपासून बघत होतो, आई पण एकदम आतुरतेने वाट बघत होती आणि मी गेलो होतो मंदिरात आणि त्यावेळीच घरी आले बरोबर. तर मी मंदिरातनं परत घरी आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता कुठून आले, तुम्हाला स्वतः सांगितलं आता कुठून आलात तुम्ही. मी भांडूप. भांडूप मुंबईवरनं आलेले आहेत आणि सबस्क्रायबर आहेत, दोघांनी पण सबस्क्राईब केलेलं आहे चॅनलला. आणि सबस्क्रायबर म्हणणार नाही मी, तर फॅमिली आहेत आमचे, परिवार आहेत. आणि असं वाटलं नाही की मी फर्स्ट टाइम यांना भेटतोय म्हणून, खूप चांगलं वाटलं बोलून. आईने पण खूप काय काय शेअर केलं, यांना सांगितलंय आमची स्टोरी वगैरे सगळं सांगितलंय. यांच्यासोबत केली म्हणजे असं म्हणतात ना की ज्या व्यक्तीशी बोलावं असं वाटतं त्याला आपण बोलून जातो सगळं, तर तसं वाटलं आणि असं परके वाटलं नाही आम्हाला कधीच. आणि पण तुझ्या आईने जे पण बोललं म्हणजे वाटलं असं की बाबा आपुलकीने आलो आम्ही याच्या तुमच्या. पहिली गोष्ट असं वाटलं नाही तर परके आहेत का, आम्हाला पण वाटलं तुमच्या बोलला सगळ्या कोणी सांगितलं चांगलं वाटलं. आणि तुम्ही बघू शकता आता बोलते त्याच्यावरच तुम्हाला कळेल, तुम्हाला वाटत नसेल की आम्ही फर्स्ट टाइम भेटतोय म्हणून. तर खूप चांगलं वाटलं, असं सपोर्ट करत राहा आणि अशीच आमची फॅमिली मोठी होत जाऊ दे. तर सगळ्यांना मी परिवारच बोलतोय आपला. आणि माझं नाव निखिल. तर खरंच मनापासून खूप आभारी, आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि सकाळपासून आम्ही एकदम आतुरतेने वाट बघत होतो. तर मला वाटलं लवकर येणार आहेत म्हणून, तर हा बोलतोय येणार आहेत लवकर लवकर आणि आले एकदम उशिरा. तर मी मंदिरात बोललो जसं की गेलो होतो, एकदम खास मित्र. आणि याला तुम्ही बघितलं असेल चंदू, क्रिकेटवरून आमची ओळख झाली पण त्याच्या पलीकडे आमचा फॅमिली मेंबर म्हटलं तरी चालेल, कायमचा आमच्या सोबतचा. आणि त्याला आम्ही सारखं सांगत असतो ये ये ये. हा निखिल पण राहील आणि आम्ही त्याला सांगितलेलं आहे कधी पण ये बिंदास. आणि न्यायला यायला सांगितलं तरी चालेल आम्हाला, आम्ही बिंदास येऊ. तर बऱ्यापैकी वेळ झालेला आहे, मला वाटतं 2:30 वाजायला आलेले आहेत. तर त्यांना जेवण वाढतोय, तर त्यांना जेवण घेऊन दे. आणि मी आता जातोय मंदिरात जरा, तिकडे प्रसाद आता वाढायला तर चुकेल पण प्रसाद घेऊन तरी येतो. आणि बघूया आता किती वेळ थांबताय, तर भाव किती वाजता येतोय बघूया, तर भेटूया थोड्या वेळानंतर. तर मंडळी झाले संध्याकाळ आणि मंदिरातनं जाऊन आलेलो आहे आणि आपले सबस्क्रायबर आले होते, जे तुम्हाला बोललोय मी सबस्क्रायबर नाही बोलायचा परिवार बोलायचा. तर त्यातले जे सदस्य आले होते ते आत्ता घरी गेलेले आहेत. तर भेटून एकदम जबरदस्त वाटला. आणि तो मुलगा मुंबईवरनं, म्हणजे मुंबईवरनं मातोंड त्यांचा गाव, तर मातोंडवरनं इकडे त्या मित्राकडे तळवडेमध्ये त्यांचा मला वाटतं भाचा लागतो कोणाचा तरी, तर त्यांच्याकडनं त्यांच्यासोबत खास भेटण्यासाठी इकडे आला होता. तर खूप चांगलं वाटलं भेटून. तर पप्पा आणि नंतर आले, पप्पा पण भेटले. तर एकदम मस्त मुलगा, एकदम भारी वाटलं भेटून, असं वाटलं नाही अनोळखी जसा की मागाशी बोललो तुम्हाला. तर आता रात्री तुम्हाला घड्याळ दाखवणार आहे अनबॉक्सिंग करून. जायचं होतं खरं तर गाडीचे टायर चेंज करायला, पण झालेलं आहे आज शुक्रवार, त्याच्यामुळे शुक्रवारची दुकानं असतात बंद, त्यामुळे जायला मिळालं नाही. तर आता तुम्हाला दाखवतो, अजून एक काकडी लागलेली आहे इकडे मोठी, तर ती काढूया घराकडे घेऊन जाऊ. काढ्या ना पप्पा, काढायला सांगितलेलं तर काढूया, काकडी ठेवूया. नंतर तुम्हाला घड्याळ दाखवतो संध्याकाळी कशाप्रकारे काय फीचर्स आहेत आणि काय भावाने घातलेले, ऑलरेडी अनबॉक्सिंग केलेलं आहे पण व्हिडिओ केलेला नाही. तुम्हाला दाखवतो, काल बोललेलो दाखवतो, अजून दाखवलेला नाही तर दाखवतो. फायनली आपण काकडी काढूया, पप्पा इकडे उभे आहेत आणि आई गेली खाली. झालेली आहे सर्दी, तर ही आपली काकडी तुम्ही बघू शकताय. तर मंडळी फायनली काकडी काढून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय
बऱ्यापैकी मोठी आहे, लेट धरली होती त्या साईडला लागली होती, धरली आमच्याकडचा शब्द, लागली होती त्या साईडला. तर बघूया आईने आल्यावर नंतर कापू यायला, रात्री जेवताना कापूया त्यापेक्षा. आणि आजपासून सगळं झालेलं आहे, मंदिरातले कार्यक्रम वगैरे आटपलेले आहेत. तर आता कोजागिरीला नाटक आहे म्हणलं टांबलपाडमध्ये बाजूच्या गावात, आणि मग जागर चालू होतील आमच्या मंदिरात, मग डेली मंदिरात जाणार परत थोडेच दिवस आता. त्याच्यानंतर परत जत्रा, नंतर सप्ताह, आता जत्रा वगैरे चालू होतील हळूहळू सगळीकडेच, तुम्हाला बघायला मिळेल थोडा थोडा. तर भेटूया थोड्या वेळानंतर. तर मंडळी फायनली वेळ झालेली आहे तुम्हाला घड्याळ दाखवण्याची, जसं की तुम्हाला बोललो होतो स्मार्ट वॉच. तर मच्छा वेळेत गेलो होतो दादा बरोबर, जरा जसा मध्ये मध्ये जातो सारखा तसाच गेलो होतो. तर कारण काय ते तुम्हाला सांगेन नंतर, घरात सगळ्यांना माहिती आहे आमच्या. तर त्याच्याबरोबर गेलो होतो, आणि आता आम्ही जातोय डबल बारीला, जातोय मस्त डबल बारी आहे एकदम, कुठे काळशेमध्ये आहे. तर इकडचा अनिकेत सावंत म्हणणं आहे, तर त्याच्या घराच्या तिकडे आहे, तर तिकडे जातोय आता दादा मी आणि बाबू जाऊ, आणि ते बाकीचे सर्वजण असणार आहेत खालचे, ते फोर व्हीलर घेऊन जातील. तर तुम्हाला घड्याळ दाखवतो कशाप्रकारे काय, मला एवढी माहिती नाही त्याच्यामधली. तर बघूया बाबू सांगतोय बोलतोय का नाही, तुम्हालाच सांगावं लागेल. मग तर दाखवतो तुम्हाला फायनली हे घड्याळ, बाबू तर काय बोललाच नाही, तर तुम्हाला दाखवतो. आणि वॉलपेपर बघा कुठं तरी ठेवलेला आहे कार्टूनचा, आणि वाजलेले आहेत 8 बरोबर बटनावर. तुम्हाला पिक्चर दाखवतो आता, हे बघा तुम्ही बघू शकता, स्पोर्ट मोड आहे, फोन आहे, स्लीपचं काहीतरी, हार्ट रेट आहे, ब्लड प्रेशर तुम्ही बघू शकताय. त्याच्यानंतर तिकडे काहीतरी SPO2 काहीतरी आहे, एक्सरसाइज आहे, वेदर दाखवतो, मॅसेज, त्याच्यानंतर व्हॉइसचं आहे, इकडे मोबाईलचं शटर काहीतरी मला वाटतं ब्लूटूथ कनेक्ट होतो, स्टॉप वॉच वगैरे सर्व आहे, ब्रीथ वगैरे, अलाराम आहे, प्लेअर आहे, टायमर, फ्लॅश बरंच आहेत, त्याच्यावर गेम पण आहे, त्याच्यामध्ये 1-2 गेम आहेत. या साईडला गेल्यावर बॅग होते तुम्ही बघू शकता, इकडे पण तेच नॉर्मल आपले कॉलिंगचे वगैरे मोड आहे बघू शकताय. एकदम मस्त आहे, हलका लाईट वेट, आणि चार्जिंगचा इकडे आहे त्याला, इकडे सेन्सर आहे तो, मी हातावर ठेवता तो. हार्ट रेट वगैरे दाखवायचा तुम्ही बघू शकताय, एकदम मस्त आहे. आणि मी बघताय, टच करतोय मी हाताने. तर त्याला घ्यायचं होतं खूप दिवस, तर इच्छा पूर्ण झालेली आहे, घेऊन दिलेला आहे आईने त्याला. आणि इकडे बॉक्स आहे, तर अनबॉक्सिंग ऑलरेडी केलेला होता आम्ही, बाकी सगळे डिटेल्स तुम्ही इथे स्क्रीनशॉट येऊन हे करू शकता, वाचू शकता तुम्हाला मागवायचं वगैरे असेल तर. आणि इकडे ब्रँडिंग वगैरे काय नाही, असंच आम्ही घराकडे घेतलाय, ते दाखवतोय फक्त, बाकी काय नाही. एम्ब्रेन्स आहे, एम्ब्रेन ना बाबू, एम्ब्रेन ब्लूटूथ कॉलिंग स्मार्ट वॉच, मस्त आहे एकदम, आणि भारी वाटते एकदम, जबरदस्त लाईट वेट आहे एकदम, बघू शकता एकदम, सेन्सर वगैरे जबरदस्त आहेत. तर फायनली तुम्हाला घड्याळ दाखवून झालेलं आहे, तर कमेंट करून सांगा कसं वाटलं. तर छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतोय, चांगलं वाटतंय आम्हाला. फायनली घड्याळ हातात टाकलेलं आहे, तर कमेंट करून सांगा कसं वाटतंय. माझ्या हात एकदम बारीक आहे, त्याच्यामुळे एकदम चांगलं वाटत नाही मला, तुम्ही बघू शकताय. बाकी चांगलं वाटतं हातामध्ये, मस्त एकदम भारी वाटते. तर तुम्ही बघू शकता कसं वाटते, कमेंट करून नक्की सांगा. आणि बघूया कळेल कसा एक्सपिरियन्स आहे, आज पहिलाच दिवस आहे तर एकदम जबरदस्त चालतंय. बाकी काय चालून दे मस्त व्यवस्थित, त्याच्या म्हणजे त्याला पाहिजे होता खूप दिवस, तर घेऊन दिलेलं आहे आता. तर एकदम भारी वाटते जबरदस्त, मला तर घालायला चांगलं वाटते, कसं दिसते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. तर मंडळी आई पण आलेली आहे, आणि तुम्ही बघू शकताय आईने आम्ही थंबनेल घेतलाय याच्यासाठी, आज इकडून ट्रान्सफर, हा आज झालेलं आहे तिकडचं, आहे आपलं कार्पेट वगैरे घेऊन गेलो तिकडे, आणि झालेलं आहे सगळं सामान, जेवणाचं वगैरे सगळं तिकडे नेलेलं आहे. तर आजपासून राहायला तिकडे, तर मध्ये मध्ये मी रोजच्या सारखं इकडेच असेल. आणि पप्पा जस्ट कुडावर आलेले आहेत, कुडाला गेले होते, मस्त हे खाऊ घेऊन आलेले आमच्यासाठी आज पप्पा, सूप आणलं, सूप घेऊन आलेत पप्पा. तर आता आईने टेस्ट करतीलच, बघूया, मला तर भूक लागलेली नाही त्याच्यामुळे. तर घड्याला खुश आहेत एकदम, मस्त वाटते आईला म्हणून बघून नंतर वापरून. तर आता जातोय जसं की तुम्हाला बोललो डबल बारीला. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल, तर चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय.